आज आपल्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी माननीय जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके आमचे तुलबंधू ग्रामोती मंडळाचे अध्यक्ष तसेच ठाणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबूदादा कुराडे कोडगावचे आपले सरपंच डीबीनाना गुंजाळ वाळून सॉरी आणि सर्व मान्यवर आणि विघ्नार साखर कारखान्याचे संचालक संतोषदादा हिरे यांचं सर्वांचं मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. शेतकरी बंधूंना सांगायचं विषय म्हणजे आपण सातत्याने ताईने आपल्याला या पोटचाड्यांचा पाठपुरावा केला. आमचे सर्वच मार्गदर्शक मिन्नाथासन निलेश शिंदे असतील सर्वच काही प्रसन्नांना डोके असतील यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि आता काहीतरी कुठं हे योगदान शेतकऱ्यांना मिळणार आहे तर गावच्या पुढाऱ्यांनी आता उपोषणाचा उपक्रम घातलाय. मला या पुढाऱ्यांना हेच सांगायचंय की तुम्ही शेतकऱ्यांचे एवढे कैवारी आहात एवढे कैवारी आहात तुम्हाला एवढं कौतुक वाटतंय तर मग आता ही पाणी वाहतंय वीज वेळेत मिळत नाही याचं तुम्हाला आंदोलन दिसत नाही का? तुम्ही आता हे प्रश्न सुटणार आहे त्याचं आंदोलन करता, ज्याची गरज आहे त्याचं आंदोलन केलं पाहिजे. म्हणून मला या गावच्या सगळ्या पुढाऱ्यांना सांगायचंय तुम्हाला ही ट्रन्सबाजी करायची असेल तर लाईट बिलासाठी करा. आमच्या ताई गावात एमएससी बोर्ड आहे, आम्हाला लाईट नाही, किती टेप्यांचा फोलठा झालाय ताई. शेतकऱ्यांना चिटकून मारायची वेळ आहे अशी परिस्थिती असताना तुम्ही ज्याचं काम होतंय त्याचं आंदोलन करताय आणि जे कामं प्रमाणित आहेत त्यांचं आंदोलन करत नाही हा कुठला न्याय तुमच्याकडे? तुम्ही पदाधिकारी आहात, तुम्ही सत्ता बघताय आणि तुम्हाला ते प्रश्न दिसते नाही. मी इथे येऊन प्रणबाजी करायची असं ते थांबवा अशी आमची शेतकऱ्यांची विनंती आहे. जय जय महाराष्ट्र.